गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, स्टैंडर्ड फिफ्थ मैथमेटिक्स मल्टीपल्स एंड फैक्टर्स। टुडे वी लर्न प्राइम एंड कंपोजिट नंबर। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मल्टीपल एंड फैक्टर्स यामधील प्राइम नंबर्स एंड कंपोजिट नंबर्स म्हणजे मूळ संख्या आणि संयुक्त संख्या याचा अभ्यास करायचा आहे। टुडे फर्स्ट अंडरस्टैंड द व्हाट इज मीन बाय प्राइम नंबर एंड व्हाट इज मीन बाय कंपोजिट नंबर। रीड एज अ डेफिनेशन ऑफ प्राइम नंबर। अ नंबर हैज ओनली टू फैक्टर्स, वन एंड द नंबर इटसेल्फ इज कॉल्ड अ प्राइम नंबर। विद्यार्थी मित्रांनो, मूळ संख्या कशाला म्हणायचे? ज्या संख्येचे एक व ती संख्या असे दोनच विभाजक असतात त्याला मूळ संख्या असे म्हणतात। नेक्स्ट कंपोजिट नंबर, अ नंबर विच हैज मोर दैन टू फैक्टर्स, विच हैज मोर दैन टू फैक्टर इज कॉल्ड अ कंपोजिट नंबर। ज्या संख्येचे दोन पेक्षा जास्त विभाजक असतात त्याला संयुक्त संख्या, त्या संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात। वन इज अ नंबर विच हैज विच इज नायदर प्राइम नॉर अ कंपोजिट नंबर। एक ही जी संख्या आहे ही संयुक्त संख्या ही नाही आणि मूळ संख्या ही नाही। नाउ स्टूडेंट, नेक्स्ट सी हाउ टू फाइंड प्राइम नंबर एंड हाउ टू फाइंड कंपोजिट नंबर। सो स्टूडेंट, वी लर्न टू फाइंड द प्राइम एंड कंपोजिट नंबर फॉर द गिवन नंबर। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एक ते शंभर पर्यंतच्या संख्या लिहिलेल्या आहेत आणि याच्यातून आपल्याला प्राइम नंबर आणि कंपोजिट नंबर शोधायचे आहेत। स्टूडेंट, वन इज अ नंबर विच इज अ नायदर प्राइम नॉर अ कंपोजिट। मग हा एक जी संख्या ही संयुक्त संख्याही नाही आणि मूळ संख्याही नाही, म्हणून मी तिला काय केलेलं आहे, ब्रॅकेट असा स्क्वेअर करून ठेवलेला आहे। आता त्याच्यानंतर पुढची जी संख्या आहे टू, टू ही टू इज अ फर्स्ट प्राइम नंबर, म्हणून मग मी काय केलं टू ला सर्कल केलं। दोन ही आपली पहिली मूळ संख्या आहे म्हणून मी तिला काय केलं गोल केलं। आता काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, तर या ठिकाणी दोन ने म्हणजे टू ने ज्या ज्या नंबर्स आहेत डिव्हिजिबल नंबर्स आहेत ते सर्व नंबर्सला काय करायची काट मारायची। मग आपल्याला टू ची टेस्ट डिव्हिजिबिलिटी माहिती आहे, काय आहे ती, जर दिलेल्या नंबरच्या युनिट प्लेसवरती 0, 2, 4, 6 यापैकी डिजिट असतील तर ते नंबर डिव्हिजिबल बाय 2 असतात। मग या ठिकाणी पहा, 4 आहे, 6 आहे, 8 आहे, 10 आहे डिव्हिजिबल बाय 2, 12 आहे, त्यानंतर 14, 16, 18, 20, 22, 24, 26, 28 and 30, 32, 34, 36, 38 and 40, 42, 44 हे सगळे आपण टू ने डिव्हिजिबल असलेले नंबर्स कट करतो मारतोय, त्याच्यावरती आपण कट करतोय तो 46, 48, 50, 52, 54, 56, 58, 60, 62, 64, 66, 68 and 70, 72, 74, 76, 78 and 80, 82, 84, 86, 88, 90, 92, 94, 96, 98 and 100। आता विद्यार्थी मित्रांनो, आता आपण काय केलं की जे दोन ने डिव्हिजिबल होते ते सर्व काट मारले, म्हणजे ज्या रेषांवरती आपण ज्या संख्येवरती आपण या प्रकारच्या काट मारले ते सगळे काय आहेत कंपोजिट नंबर आहेत। आता पहा, टू नंतर येणारी पुढची संख्या काय आहे विद्यार्थी मित्रांनो, 3 आहे, म्हणजे टू नंतरची 3 सुद्धा ही सुद्धा काय आहे प्राइम नंबर आहे। मग आता काय करायचं, आपल्याला ड्रॉ द सर्कल 3, म्हणजे आपण इथे 3 ला सर्कल केलंय, अँड
द नेक्स्ट नंबर आफ्टर थ्री टू फाइंड द मल्टीपल ऑफ थ्री म्हणजे आता तीन ने ज्या ज्या संख्या विभाज्य आहेत त्या सर्व संख्या आपण या ठिकाणी काय करायची आहे त्याला सुद्धा काट मारायची आहे. मग वन टू टेन मध्ये पाहिलं तर नाईन ने नाईन ही संख्या थ्री ने डिव्हिजिबल आहे. त्यानंतर फिफ्टीन, त्याच्यानंतर इकडे 27, या ठिकाणी 33, या ठिकाणी 39. हे पहा मी आता जे लिहितोय ते थ्री ने डिव्हिजिबल माय असलेले नंबर्स या ठिकाणी लिहितोय. 45, त्यानंतर 57, त्यानंतर 63. आता थ्री ने डिव्हिजिबल माय कसे तर त्या दिलेल्या अंकाची बेरीज करायची दोघांची. 6 + 3 केलं तर 9 येते, म्हणजे 9 हे टेबल 3 टेबलमध्ये आहेत म्हणून ते थ्री ने डिव्हिजिबल आहे. त्यानंतर 69, 75, 87, 93 अँड 99. म्हणजे आता आपण पहा टू ने थ्री ने डिव्हिजिबल बाय असलेले सगळे नंबर्स या ठिकाणी टू ने आणि थ्री ने डिव्हिजिबल असलेले नंबरला आपण काय केलंय काट मारलेली आहे. आता आपल्याला पुढचा नंबर आहे 5 प्राइम नंबर. आता 5 ने डिव्हिजिबल बाय असलेले नंबर सुद्धा आपल्याला काय करायचे आहेत याच्यामधून कट करायचे आहेत, म्हणजे आपल्याला आपल्या प्राइम नंबर्स पहा बरोबर मिळणार आहेत. या ठिकाणी 5 ने डिव्हिजिबल नाही, या ठिकाणी आहे 5 ने डिव्हिजिबल बाय नंबर कसे ओळखायचे तर त्याच्या युनिट प्लेस वरती 0 आणि 5 पाहिजे. मग या ठिकाणी पहा 35 इकडे, 55, 65, त्यानंतर 85 अँड 95. आता हे 5 ने झाले. त्यानंतर त्याच्या पुढची आहे नंबर 7. आता आपल्याला काय करायचं आहे की 7 ने डिव्हिजिबल असलेले नंबर आपल्याला शोधायचे आहेत. स्टुडंट आता आपल्याला इथे पहा 7 ही नेक्स्ट प्राइम नंबर आहे. आता 7 ने डिव्हिजिबल बाय असलेल्या संख्या आपल्याला फाइंड आउट करायच्या आहे. आता यामध्ये आहे का 7 ने डिव्हिजिबल नंबर? नाही, याच्यामध्ये सुद्धा नाही, यामध्ये सुद्धा 7 डिव्हिजिबल नाही. हा यामध्ये आहे 7 7 49. त्यानंतर इकडे इथे सुद्धा 7 डिव्हिजिबल नाही, या ठिकाणी सुद्धा 7 डिव्हिजिबल इथे आहे 77 हे डिव्हिजिबल बाय 7 अँड इकडे सुद्धा 7 डिव्हिजिबल बाय नाही. मग आता विद्यार्थी मित्रांनो आपण ज्या इथे एक लक्षात घ्या, आता ज्या प्राइम नंबर्स आहेत आपण त्याला काय करणार आहोत, आता सर्कल करणार आहोत. पहा फर्स्ट प्राइम नंबर 2 3 5 7 पहा, म्हणजे 1 to 10 मधले प्राइम नंबर आपल्याला मिळाले ते मी इथं लिहितो 2 3 5 7 हे झाले 1 to 10 मधले. नंतर 11 to 20 मधले, म्हणजे 11 हा सुद्धा प्राइम नंबर आहे, 13 हा सुद्धा प्राइम नंबर आहे, 17 हा सुद्धा प्राइम नंबर आहे आणि 19 हा सुद्धा प्राइम नंबर आहे. त्यानंतर 21 to 30 मध्ये 23 प्राइम नंबर आहे, त्यानंतर 29 इकडे 31 प्राइम नंबर आहे, 37 हा सुद्धा प्राइम नंबर आहे, इथे 41 43 अँड 47 इकडे. आता इथे काटमार 53 हा प्राइम नंबर आहे, त्यानंतर 59 हा प्राइम नंबर आहे, 61 प्राइम नंबर आहे, 67 हा सुद्धा प्राइम नंबर आहे,
त्यानंतर 71 हाई प्राइम नंबर आहे, 73 हा सुद्धा प्राइम नंबर आहे, नेक्स्ट 79 हा सुद्धा प्राइम नंबर आहे, त्यानंतर 83 हाई प्राइम नंबर आहे, 89 हा सुद्धा प्राइम नंबर आहे, अँड 91 to 100 मध्ये 97 हा सुद्धा प्राइम नंबर आहे. आता स्टूडेंट 1 to 100 पर्यंत म्हणजे 1 ते 100 पर्यंत 25 प्राइम नंबर्स आहेत. आता या ठिकाणी पहा मी प्राइम नंबर्स लिहिलेले आहेत, 1 म्हणजे जे सर्कल केलेले आहेत, ज्या नंबरला या ठिकाणी सर्कल केलेले आहेत हे सगळे प्राइम नंबर्स आहेत, आणि ज्या नंबरला आपण सर्कल केलेले नाही ते सर्व कंपोजिट नंबर आहेत. आता आपण फक्त 2 मिनिटांमध्ये जे सर्कल केलेले आहेत तेवढेच फक्त नंबर लिहूया. पहा 1 to 10 मध्ये लिहिलं तर किती लिहिले, 2, 3, 5, 7, नेक्स्ट 11, 13, 17 and 19, नेक्स्ट 23 and 29, नेक्स्ट 31, 37, नेक्स्ट 41 and 43 and 47, नेक्स्ट 53 and 59, नेक्स्ट 61, 67, 71, 73 and 79, नेक्स्ट 83, 89 एंड लास्ट एज ए 97, ऑल ऑफ द प्राइम नंबर्स. आता आपण हे काउंट केले तर पार्ट 25 भरतील, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24 and 25. Student, we find the 1 to 100 between all of the prime numbers. This is a prime numbers. म्हणजे ज्या संख्याला फक्त एक आणि त्या संख्येनेच भाग जातो याला मूळ संख्या असे म्हणतात. आणि हे जे काट मारलेले आहेत की ज्या नंबर्सवर मी अशा आडव्या काट मारलेल्या आहेत ते सर्व कंपोजिट नंबर आहेत. फोर मेथड टू फाइंड प्राइम नंबर्स. विद्यार्थी मित्रांनो, आणखीन एक प्राइम नंबर शोधण्याची पद्धत आपण अवलंब पाहणार आहोत. सी हाउ नंबर फ्रॉम 1 to 102 हॅव बीन अरेंज्ड इन 6 कॉलम इन द टेबल. सोबतचा हा जो आपल्याला तुम्हाला चार्ट दिसतोय त्या चार्ट मध्ये मी 1 पासून तर 102 पर्यंतच्या संख्या या 6 स्तंभामध्ये म्हणजे ह्या 6 कॉलम मध्ये लिहिलेल्या आहेत. म्हणजे 1 पासून 6 पर्यंत, पुन्हा 7 पासून 12 पर्यंत, असं 102 पर्यंत लिहिलेल्या आहेत. आता तुम्ही काय करायचंय फक्त मी सांगतो तसं पहा. हा कॉलम नंबर काय आहे, 2 आहे. हा कॉलम नंबर 1, कॉलम नंबर 2, कॉलम नंबर 3, कॉलम नंबर 4, कॉलम नंबर 5 आणि कॉलम नंबर 6 आहे. आता काय करायचं, हा कॉलम नंबर 2, 3, 4 आणि 6 ह्या 3 कॉलम नंबर मध्ये 2 आणि 3 जर सोडले तर बाकी सर्व काय आहेत, कंपोजिट नंबर आहेत. आणि म्हणून मी त्याला काय केलंय इथे पहा, 2 ला सर्कल केलंय आणि 3 ला सर्कल केलंय. 2 आणि 3 जर ह्या दोन्ही कॉलम मधले सोडले तर बाकी सर्व हे काय आहेत, कंपोजिट नंबर आहेत. कॉलम नंबर 4 मध्ये सर्व कंपोजिट नंबर आहेत. कॉलम नंबर 6 मध्ये सर्व कंपोजिट नंबर आहेत. आता आपल्याला काय करायचंय, फाइंड प्राइम नंबर्स. मग आता 2च कॉलम राहिले, ते कोणते 2 कॉलम आहेत पहा, कॉलम नंबर 1 आणि कॉलम नंबर 5 हे 2च कॉलम आपल्याकडे आहेत. मग 1 आपल्याला माहिती, 1 इज अ नॉट अ प्राइम नंबर नॉर अ कंपोजिट नंबर. एक ही संख्या मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्या नाही. कॉलम नंबर 1 मध्ये पहा, इथे मी सर्कल केलेले आहे पहा, 7, 13, 19, 31, 37, 43, 61, 67, 73, 79 and 97 are the prime numbers.
यामध्ये राहिलेले 25 49 55 85 आणि 91 हे प्राइम नंबर नाही ते कंपोजिट नंबर आहेत. आता कॉलम नंबर 5 कडे जाऊया. कॉलम नंबर 5 मध्ये 5 हा प्राइम नंबर आहे. 11 17 23 29 41 47 43 59 71 83 आणि 89 म्हणजे जे सर्कल केले ते सर्व काय आहेत प्राइम नंबर्स आहेत. आणि यामध्ये राहिलेले 35 65 77 हे प्राइम नंबर्स नाही. म्हणजे आपल्याला विद्यार्थी मित्रांनो प्राइम नंबरच्या आपण या ठिकाणी दोन मेथड पाहिला, एक इरेटोथेनिसची पाहिली आणि दुसरी ही प्राइम नंबर शोधण्याची पद्धत आपण पाहिलेली आहे. या दोन्ही चार्टच्या मदतीने विथ दी हेल्प ऑफ दिस चार्ट टू फाइंड द प्राइम नंबर अँड कंपोजिट नंबर अँड सोलो द एक्झाम्पल ऑन द प्रॉब्लेम सेट नंबर 34.